हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर कशा आहात तुम्ही सगळे? तर मी तुमच्याबरोबर काल शेअर केला होता भांड्यांचा व्हिडिओ, खूप शॉर्ट, सार्थकनी म्हणजे थोडासाच काढला तो. मी भांडी करत होती तर मला माहीत नाही किती शूट केला त्यांनी आणि काय केला, तर मग तितकाच अपलोड केला. तर मग व्हॉईससुद्धा त्याच्यामध्ये नव्हता, तर मग व्हॉईस थोडासा टाकला मी त्याच्यामध्ये, कारण एडिट करायलाही वेळ नाही बरेच, कारण 2-3 दिवसापासून मी साफसफाई काढली आहे तर तुम्हाला सांगत आहे. तर आज त्या रूमची काढलेली आहे आणि आता बेडरूम आणि किचन झालेलं आहे, पण जोपर्यंत सगळ्या रूमची होत नाही तोपर्यंत तुम्हाला दाखवतही नाही. आणि कारण जोपर्यंत सगळ्या रूमची होत नाही तोपर्यंत इकडचा सामान तिकडे आणि तिकडचं सामान इकडे असल्यामुळं वाटत नाही की साफसफाई झाली आहे म्हणून. तशी तर सज्जावरची भांडी वगैरे साफसफ झाली तर मी लावली आहे, दाखवते. हे बघा, हे काल डबे वगैरे सगळे लावलेले आहेत रॅकवर जे काल सगळे काढले होते. आणि मांडणी जी अर्धी झालेली आहे अजून, हे बघा, धूळ बसतो म्हणून पाण्यावर वगैरे सगळीकडे झाकूनच ठेवलेला आहे, कारण आज पार्लरच्या रूमची साफसफाई चालू आहे आणि तिकडे जो धूळ होतो तो काही ना काही घरात येतोच थोडा तरी. तर किचन म्हणून मी लास्टमध्ये करत असते कारण भांड्यावर धूळ येतो. पण आज यावेळेनं काय केलं, भांडी आधी करून घेतली होती, कारण मग भांडी नंतर करायची राहते तर एनर्जी नाही राहत इतकी स्वच्छ क्लीन करायला. इतके कामं करून खूप जास्त हे होतं आणि बायासुद्धा येत नाही आमच्याकडे, कारण आज दिवाळीची आज म्हणजे आता दिवाळीची साफसफाई चालू आहे तर सगळीकडे बायांचं खूप जास्त हे आहे, गडबड आहे. प्रत्येकीला बाई पाहिजेच, भांड्यांना, कामकरांना, घरातले. तर लवकर बाई मिळत नाही त्याच्यामुळे मी थोडं थोडं करते आहे साफसूफ. एक सोबत जर केलं तर मग कसं तब्येतही खराब होते आणि जास्त अस्वस्थसुद्धा वाटते, म्हणून मग थोडं थोडं करून घेते. तर आता मी सगळ्यात आधी करत आहे, हे बघा, हे काम करत आहे. मशीनमध्ये टाकलेले आहेत मी ब्लँकेट्स आता, कारण एकच रूम राहिलेली आहे तर तोपर्यंत एकीकडे म्हटलं आज ब्लँकेट धुवून घ्यावे. आणि आज पार्लरची रूम झाली की मग जास्त धुळाचं काहीच काम राहत नाही, थोडाफारही जो धूळ राहतो पार्लरच्या सामानावर वगैरे तसं तर मी नेहमी वरच्यावर करत राहते. तर मशीनमध्ये लावलेली आहे आणि सतरंजी हाताने धुवून घेत आहे टबमध्ये. तर आता तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर केलेला आहे, कारण सतरंजी आम्ही मशीनमध्ये टाकत नाही, त्याने आम्ही हाताने धुते, फक्त ब्लँकेट्स वगैरेच मशीनमध्ये टाकते. तर आता धुवून घेते. तर आता ते बकेटमधले कपडे, सगळ्यात आधी मी मशीनमध्ये कपडे लावले होते जे काढून घेतले. तर आता मशीनमध्ये ते कपडे ड्राय करायला टाकणार आहे आणि आधी सतरंजी मी धुवून घेणार आहे. तर म्हणून कपडे ड्रायसाठी टाकायचे आहे ते इकडे ठेवते. आणि ही बेडशीट जे धुवून झालेली आहे हे पिळून घेते आधी. आता सगळं धुवायचं आहे तर मी स्पेशली हे एक पॅकेटच आणलेलं आहे आणि हे पॅकेट एक आता मला सगळ्याला धुवून धुवून खाली करायचं आहे. तर स्वच्छ करून घेते आधी, अशा पद्धतीने सगळ्या धुवून घेत आहे, पटापट होतात लवकर लवकर. तर असंच करून घेणार आहे. तर भिजत वगैरे काही घातलेले नाही आहे कारण क्लीनच आहेत त्या, बरोबरच्यावर धुवतच असते. पण साफसफाई केली तर धूळ बसला थोडाफार, त्याच्यामुळे त्यांना क्लीन करायचे आहेत फक्त. तर स्वच्छ पाण्यातून काढायचे आहेत इंदूर. Thank you.
पानी छान ऑब्जर्व होऊ देते त्याच्यामध्ये। आणि आता थोड़ा वेळ त्याच्यास वर ठेवून दिलेली आहे, म्हणजे त्याचा पाणी झालं की नंतर मला बाहेर टाकायला बरं होते, कारण इतकी मोठी मी मशीन मध्ये ड्राय तर नाही करणार आहे म्हणून। तर तुम्हाला आजचा छोटासा वॉशिंग ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर त्या सुद्धा चॅनलला सॉरी या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि त्या एक चॅनल आणखी आहे त्याच्याबद्दल मी सांगत असते, रेखा इंडियन मॉम ब्लॉग, तर तिकडे जाऊन सुद्धा नक्की फॉलो करा। तर इंस्टा आयडी आहे रेखा वनखडे 10, तर तिकडे जाऊन नक्की फॉलो करा। इंस्टा आयडी सुद्धा मी तुम्हाला रोज सांगत असते, आणि तिकडे सुद्धा व्हिडिओ आवडते तर व्हिडिओला लाईक करा। तर चला मग भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये, बाय।